एक सराफा कारोबारी पिता पुत्र से साझेदारी में नई सराफा दुकान शुरू करने का झांसा देकर आरोपी ने 18 लाख रुपए ऐंठ ली। सराफा कारोबारी प्रवीण कोठारी ने जब आरोपी गजेंद्र पांतावने से पैसे वापस मांगे तो वह प्रवीण और उसके पिता गौतम कोठारी को मारने की धमकी देने लगा। अंत में प्रवीण ने इस मामले की शिकायत की। करीब 3 साल बाद पाउचपावली पुलिस ने छानबीन के बाद आरोपी गजेंद्र पांतावने पर 9 अगस्त को धोखाधड़ी का मामला दर्ज किया है। पुलिस के अनुसार 210 बाबुलबन अंबेडकर चौक से रोड वर्धमान नगर निवासी प्रवीण कोठारी ने पुलिस को बताया है कि वर्ष 2018 से फरवरी 2020 के बीच उसकी गजेंद्र से जान पहचान हुई। प्रवीण का विश्वास हासिल करने के बाद गजेंद्र ने प्रवीण को साझेदारी में ज्वेलर्स की दुकान शुरू करने का सुझाव दिया और खुद की कोई दुकान नहीं होने के बाद भी उसने प्रवीण को दुकान होने का झांसा दिया। प्रवीण उसके झांसे में आ गया। गजेंद्र ने प्रवीण से MOU और DD ऑफ पार्टनरशिप किया। उसके बाद दुकान के गुमास्ता में साझेदार बनाकर प्रवीण से 5 लाख रुपए का चेक लिया। दिल्ली से गहने खरीदने के नाम पर 10 लाख रुपए लिए। उपरांत दुकान में फर्नीचर व अन्य सामग्री के बहाने 3 लाख रुपए लिए। इस प्रकार आरोपी गजेंद्र ने करीब 18 लाख रुपए लेने के बाद 2 साल में कोई दुकान शुरू नहीं की। प्रवीण ने जब पैसे वापस मांगे तो गजेंद्र प्रवीण और उसके पिता गौतम कोठारी को धमकाने लगा। प्रकरण की जांच सहायक पुलिस निरीक्षक विक्रांत थाकर इनके द्वारा की जा रही है। सदर गोण्यातील फिर्यादी प्रवीण गौतम कोठारी हे वर्धमान नगर येथे राहवास आहे। ते व्यवसायाने सराफा व्यवसायी आहे। एक विनय सोमकर नावाचे मध्यस्थी मार्फत त्यांच्या ओळखीच्या व्यक्तीमार्फत त्यांची आरोपी पांतावणे गजेंद्र पांतावणे यांच्यासोबत ओळखी झाली। त्यामध्ये गजेंद्र पांतावणे यांनी त्यांना विश्वासात घेऊन सांगितलं की आपण सोबत पार्टनरशिपमध्ये सराफाचा व्यवसाय करू, ज्वेलर्सचा व्यवसाय करू, मी तुम्हाला दुकान उपलब्ध करून देतो, तुम्ही त्या मोबदल्यात मला 5 लाख रुपये रोख आणि जे दागिने असतील ते दागिने द्या आणि त्या दुकानामध्ये जे काही फर्निचर असेल ते तुम्ही बनवा। त्याचं तसं पार्टनरशिप डीड झाली, MOU झाला त्यांच्यामध्ये आणि त्यानंतर फिर्यादीने सदर व्यक्तीला 5 लाख रुपये कॅश 5 लाख रुपयेचा चेक दिला आणि 51.800 ग्रॅम एवढं ते आईचे जे दागिने होते पूर्वीचे ते दागिने त्यांना दिले। त्या आरोपीने त्यांना सांगितलं होतं की हे जे दागिने आहेत ते मोठे आहेत, तर याच्या मोबदल्यात मी दिल्लीवरून तुम्हाला छोट्या स्वरूपाचे जे आणि चांगले कमी याच्यातले दागिने तुम्हाला आणून देतो असं सांगितलं। तुम्ही तोपर्यंत जे दुकान आहे, दुकानगाळा आहे, त्या दुकानगाळ्यामध्ये जे काही फर्निचर वगैरे आहे ते तयार करून घ्या असं सांगितलं। आता त्यांच्यामध्ये पार्टनरशिप डीड झाल्यामुळे त्यांनी सुद्धा फर्निचर सदर दुकानामध्ये फर्निचर करण्यासाठी 3 लाख रुपये खर्च केला। परंतु जेव्हा त्या दुकानगाळा मालकाला माहिती समजली की असं असं माझी कोणतीही परवानगी न घेता किंवा माझ्याशी कोणतेही ॲग्रीमेंट न करता हे लोक परस्पर तिथे दुकान सुरू करण्याच्या तयारीत आहे, त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये वाद होऊन ते सुद्धा फिर्याद दिल्यानंतर लक्षात आलं की दुकानसुद्धा या गजेंद्र पांतावणे यांच्या मालकीचं नाही आणि एकंदरीत त्यांची संपूर्ण फसवणूकच त्यांनी केलेली आहे असं त्यांना समजलं। त्यांनी वारंवार आरोपी गजेंद्र पांतावणे यांना संपर्क साधला, त्यांना विनंती केली की माझे जे पैसे घेतलेले आहेत आणि जे दागिने घेतले ते मला परत करा, अन्यथा मी तुमच्याविरुद्ध पोलिसांमध्ये तक्रार करेल। कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ अभिषेक पानसे की रिपोर्ट।